शिवसेना औरंगाबादला संभाजीनगर म्हणण्यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही राहिली आहे, पण उद्धव ठाकरे यांनी आपल्या एका मंत्र्यालाच औरंगाबाद म्हणण्याची मुभा दिली आहे. स्वतः शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तसा दावा केलाय. मनसेने सत्तार यांच्या या दाव्याचा बातमीसह दाखला देत उद्धव ठाकरेंना प्रश्न केलाय की या मंत्र्याला औरंगाबाद म्हणण्याची मुभा का दिली. नमस्कार, मी गुरुप्रसाद, तुम्ही पाहताय लोकमत. तर आधी आपण पटकन हे कात्रण बघूयात जे शेअर करून मनसेने हा सगळा दावा केला. तर या बातमीची हेडलाईनच आहे, उद्धव ठाकरेंनी मला दिली औरंगाबाद म्हणण्याची मुभा. बातमीच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहिलंय की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच मला संभाजीनगरऐवजी औरंगाबाद असं म्हणण्याची मुभा दिली आहे. मी सध्या शिवसेनेमध्ये प्रशिक्षणार्थी आहे. वयाच्या 58व्या वर्षापर्यंत औरंगाबाद म्हणत आलोय, पण एकदा शिवसेनेची संस्कृती अंगात रुजली की मी कट्टर शिवसैनिकासारखं काय म्हणतो ते बघा. तर अब्दुल सत्तार यांची ही प्रतिक्रिया. आता अब्दुल सत्तार यांचा हा दावा समजून घेण्यासाठी आपण आधी सत्तार यांची पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी. तर अब्दुल सत्तार हे आता जरी शिवसैनिक असले तरीसुद्धा ते आधी काँग्रेसमध्ये होते. 1994 पासून ते काँग्रेस पक्षासाठी काम करत होते. काँग्रेसच्या तिकिटावरनं 2 वेळा आमदार झाले. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती सत्तारांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र इतकी वर्ष काँग्रेसमध्ये असल्याने अर्थातच सत्तारांनी सुरुवातीपासून औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला. त्यामुळे एकाएकी पक्ष बदलल्यानंतर लगेचच औरंगाबादला संभाजीनगर म्हणणं लोकांच्या पचनी पडणारं नव्हतं. म्हणूनच कदाचित सत्तारांनी उद्धव ठाकरेंकडे औरंगाबाद म्हणण्याची मुभा मागितली असावी. आता प्रश्न असा आहे की मग उद्धव ठाकरे यांनी ही मुभा का दिली असेल. तर या सगळ्याच्या मुळाशी आहे ते औरंगाबादमधलं राजकारण. सत्तार यांच्या रूपाने शिवसेनेला औरंगाबादमध्ये एक मुस्लिम समाजातला चेहरा मिळाला, तोही अनुभवी. MIMकडे जाणारा आपला गड राखण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरू होतीच. अशात शिवसेनेमध्ये आलेल्या अब्दुल सत्तारांची अडचण लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांना संभाजीनगर म्हणण्यापासून सूट दिली असेल असं म्हणायला इथे पूर्णपणे स्कोप आहे. विशेष म्हणजे अब्दुल सत्तार यांच्या प्रचारासाठी स्वतः उद्धव ठाकरे गेले. सत्तार आलेत, आता सत्ताही येईल असंही म्हणाले. आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनी अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्री पद सुद्धा दिलं. पण आता याच सत्तारांमुळे सत्तेतले ठाकरे हे गोत्यात आलेत, कारण संभाजीनगरवरनं आक्रमक झालेल्या मनसेने ठाकरेंना यावरनं टार्गेट केलंय. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988 रोजी संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या दरम्यान औरंगाबादच संभाजीनगर हेच नाव झालं पाहिजे अशा प्रकारचं नामकरण केलं होतं. आणि तेव्हापासून संभाजीनगरमधील सगळ्यात जनतेच्या भावना औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावं असे झालेले आहेत. मात्र या मागणीच्या बाबतीमध्ये राज्य सरकारमध्ये आत्ता असणारे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे नेमके काय भूमिका घेतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्याच पक्षामध्ये आत्ता निष्ठावंत म्हणून आलेले बाडगे मंत्री महोदय एक हे म्हणतायत की संभाजीनगर हे मी बोलणार नाही, मला मान्य पक्षप्रमुखांनी औरंगाबाद हेच बोलण्याची मुभा दिलेली आहे. हे जर खरं असेल तर पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आणि खरं काय आणि खोटं काय सांगायला पाहिजे. श्रेय कोणी पण घ्या, श्रेय भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकारने घ्यावं किंवा राज्य सरकारने घ्यावं, पण जनतेच्या भावनांचा आदर राखणं हे फार महत्त्वाचं आहे. जनतेच्या भावना आहेत त्या शहराचं नाव संभाजीनगर व्हावं किंवा औरंगाबाद व्हावं हे पाहायला पाहिजे. कोणतरी एक बाडगा येतो आणि तो बोलतो की मी हे बोलणार नाही आणि पक्षप्रमुख त्याला मुभा देत आहेत. तुम्ही त्यांना मुभा दिली असेल पण जनता त्याला मुभा द्यायला तयार नाही. मान्य बाळासाहेबांचं स्वप्न त्यांचा शब्द तुम्ही खरा करणार की नाही. राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, एका शिवसैनिकाने मुख्यमंत्री व्हावा हे बाळासाहेबांचं शब्द होतं, ते तुम्ही पुरं करायला निघालात. मात्र
त्यात बाळासाहेबांनी औरंगाबादचं संभाजीनगर व्हावं हे 1988 साली सांगितलं होतं आणि भर सभेमध्ये जनतेला दिलेला शब्द होता तो तुम्ही पूर्ण करणार आहात की नाही, का पाडियाचा ऐकणार आहात की बाळासाहेबांचा ऐकणार आहात, हे ठाकरे सरकार हे कोणाचं आहे, मान्य बाळासाहेबांचं आहे की आणखीन कोणाचं आहे, औरंगाबादचं संभाजीनगर होणार की नाही की बाडगे ठरवणार। प्रश्न आता बाळासाहेबांचा शब्द आणि त्यांचं स्वप्न इथपर्यंत आलाय। मनसेने शिवसेनेला भावनिक साथ घातली आणि चौफेर घेरले। शिवसेनेची कोंडी होती हे बघून भाजपने सुद्धा शिवसेनेच्या भगव्यावरती सवाल उठवायला सुरुवात केली। काँग्रेस नंतर आता समाजवादी पक्षानेही सांगितलं आहे औरंगजेब औरंगाबाद। आता माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेने ठरवायचं आहे की ते हिंदू हृदय सम्राट यांना मानत आहे की मग त्यांचा भगवा आता हिरवा झालेला आहे। सत्तारांना मुभा दिली म्हणून एकीकडे मनसेने शिवसेनेला झोडलंय तर दुसरीकडे भाजपचे नेते भगव्या आणि हिरव्यावरनं शिवसेनेला लक्ष्य करतात। आता प्रश्न असा आहे की अब्दुल सत्तार जे ठाकरे सरकारमध्ये मंत्री आहेत, सध्या शिवसैनिक आहेत, ते औरंगाबादला संभाजीनगर म्हणायला तयार होणार का? आणि जर का उद्धव ठाकरेंनी पुन्हा अब्दुल सत्तारांना तशीच मुभा दिली तर आजन्म संभाजीनगर म्हणत आलेल्या शिवसैनिकांना ठाकरेंचं हे वागणं पटेल का? तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतंय ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा। ठाकरे औरंगाबादबाबत दुटप्पी भूमिका घेत आहेत का? औरंगाबादच्या नामकरणासाठी सभांमध्ये आक्रमक दिसणारे ठाकरे सत्तेसाठी आणि सत्तारांसाठी खासगीमध्ये नरमाईची भूमिका घेत आहेत का? कमेंट करा आणि तुमचं मत लिहा। हा व्हिडिओ पटला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा। राजकारणासह सर्व प्रकारच्या बातम्यांसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जर का हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज लाईक करा, आम्हाला फॉलो करा। धन्यवाद।